भाजप नेते आशिष शेलार बोलतात तिथे दिलेली आहे आणि याच्यावर खरं तर भारतीय जनता पक्षाने भाष्य करावं की नाही प्रश्न आहे। कदाचित आम्ही भाष्य केलंही नसतं पण सातत्याने भाजपचा उल्लेख आणि भाजपला इशारे देण्याचा प्रयत्न केला। बरं, ही गोष्ट काही नवीन नाही आहे। ज्यावेळेला सन्माननीय उद्धवजींची शिवसेना आमच्या बरोबर होती त्याही वेळेला भाजपला इशारे, मग त्यांना ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं सन्माननीय उद्धवजींना त्याही वेळेला भाजपला इशारे, मग मुख्यमंत्री पदावर बसले त्याही वेळेला भाजपला इशारे, आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतः शिवसैनिकांनी त्यांना पायउतार केला त्यानंतर सुद्धा भाजपलाच इशारे। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात भाजपमुळे आहे। भाजपबद्दल बोलणे, भाजपला इशारे देणे, तोंबणे मारणे असं केलं तरच कुठेतरी महाराष्ट्रात त्यांना स्थान उरेल अशी स्थिती आहे। आणि म्हणून ही वाईट सवय खोड त्यांची काही सहजासहजी जाणार नाही, अन्यथा आम्ही प्रतिक्रिया दिली नसती। पण एक गोष्टीचा उल्लेख जरूर करतोय, माझ्या मीडियाच्या मित्रांनाही माझं निवेदन आहे, या गोष्टीचं विश्लेषण आपण सुद्धा केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जर कोणी पाला पाचोळा म्हणत असेल तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कट कारस्थान आहे। किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित पद्धतीने बोलणं हे महाराष्ट्राला मान्य नव्हे। आता सुप्रियाताई सुळे काही बोलतील का याच्यावर? हा महाराष्ट्र द्रोह होत नाहीये का? आणि त्यामुळे उद्धवजी तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात तसे आम्ही बिलकुल वागणार नाही। तुम्ही सत्तेत मुख्यमंत्रीपदी असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडन करत होतात, जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन तुम्ही त्यांचे डोळे फोडले होते, जे मीडियाचे मित्र पत्रकार असो वा संपादक सरकारी धोरणाविरुद्ध बोलेल त्याला घरातना मुसक्या बांधून तुम्ही अटक केलाय। आज आम्ही असे वागणार नाही, पण तुम्ही जर आज असतात आणि तुम्हाला जो उल्लेख तुम्ही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा केला तसा जर तुमचा चुकून कोणी केला असता तर तुमचे जे काही लवंडे आहेत आणि तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही कसे वागला असता त्याचा जरा विचार करा। मला एवढंच बोलायचं आहे। उद्धव ठाकरे असं पण म्हणाले की मी आजारी असताना सत्तांतरांच्या हालचाली केल्या, हे वेदनादायी होत। खरं तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही निरोगी राहावं हीच कामना भारतीय जनता पार्टीने आणि अखंड महाराष्ट्राने केली आहे। पण तुमच्या आजारपणाच्या काळात सुद्धा तुमची सत्तेची लालसा केवढी होती हा प्रश्न आम्ही विचारायचा नाही का? तुम्ही शस्त्रक्रियेला गेलात, ईश्वर कृपेने बरे झालात, आम्हाला आनंद आहे। पण त्याही काळात आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणालात, ज्याचं वर्णन केलंय, तुमची तब्येत कशी होती, आम्हाला याच्यावर आलोचना नाही करायची,
पण त्याही काळात एका मिनिटासाठी सुद्धा एका दिवसासाठी सुद्धा महाराष्ट्र अडचणीत होता, कोरोनाचं संकट होतं, शेतकऱ्यांवर संकट होतं, विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी होतं, महिलांचे अत्याचार वाढत होते, पण त्याही काळात एक दिवसासाठी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा पदभार तुम्ही कोणाला दिला नाही। तुमची सत्तेची लालसा एवढी होती आणि त्यामुळे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका आणि मग त्याच आजारपणाच्या काळात असं म्हटलं तर आम्ही चालेल का? ममता बॅनर्जींना तुम्ही का भेटत होतात? तुमचे दूत केसीरावला का भेटत होते? तुमच्या बैठका शरद पवार साहेबांशी का होत होत्या? त्याच वेळेला सोनिया गांधीजींच्या दूताशी तुमचा काय व्यवहार चालू होता? मग हे त्याच काळात चालू होतं ना। आज केवळ सहानुभूती घेण्यासाठी हे वाक्य तुम्ही जरूर वापरत असाल। तुमचं आयुष्य निरोगी राहावं, तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंनी आता देखील म्हणलंय, त्यांनी पुन्हा एकदा 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलेचा पुनर्विचार केला। जो मला शब्द दिला होता 2.5 वर्षांचा, तो शब्द पाळला असता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता। एवढा मोठा खटाटोप, 1000 कोटी संपूर्ण पर्यटन करायची आवश्यकता लागली नसती। या गोष्टीचा उलगडा स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि तो आज केलेला नाही, तो 2019 केलेला आहे। असं कुठलाही शब्द स्वतः देवेंद्र फडणवीस हे म्हणाले दिलेला नाही। आम्ही ज्याला शब्द देतो तो पाळतो। नितीश कुमारांना दिला, पाळला। आम्ही एकनाथ शिंदेना सुद्धा मुख्यमंत्रीपदी सन्मानाने त्या ठिकाणी बसवलं, त्यांच्या बरोबर आहोत। तुम्ही स्वगत बोलाल आणि त्याच्यावर संवाद फेकी चित्रपट निर्माण कराल तर तुमच्या स्वागताची किंमत शून्य आहे, माननीय उद्धवजी लक्षात घ्या। आणि म्हणून खटाटोप आणि कटकारस्थान हा तुमचा स्वभाव आहे, हे आता जगजाहीर झालंय। स्वतः पृथ्वीराज बाबा चव्हाण म्हणाले 2014 आमच्याशी कोणी चर्चा केली का? केली उद्धवजी चर्चा त्यावेळेला तुम्ही? स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाही सांगितलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी 2014 उद्धवजींची शिवसेना चर्चा करत होती। का करत होती? हे लपून छपूनचे उद्योगधंदे, हे कटकारस्थान, हे धंदे तुमचे आहेत, आमचे नव्हे। आणि त्यामुळे महाराष्ट्राला सतत आणि सातत्याने खोटं बोलण्याचं काम हीच शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स असते। मला आज मुद्दामून या ठिकाणी म्हणायचं आहे, आजही म्हटलंय 2014 शिवसेनेशी युती तोडली। कोणी तोडली? आम्ही केवळ एकत्र राहण्याच्या भावनेने बाळासाहेबांप्रती असलेला एक उच्च प्रतीचा सन्मान, आदर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती, यामुळे कधीच जाहीर वाच्यता कुठल्या गोष्टींची आम्ही केली नाही। 2014 मी साक्षीदार आहे, त्या ठिकाणी युतीची बोलणी एका बाजूला करायची आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण महाराष्ट्रातून जे पक्षप्रवेश भाजपकडे होत होते ते 2014 पळवण्याचे धंदे तुम्ही करायचे। ही परिस्थिती कोणी आणली? सहकारी पक्ष त्याही वेळेला जोडले लोकप्रिय नेते सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेजींनी, मध्ये राजू शेट्टी असतील, रामदास आठवले असतील, महादेव जानकर असतील, अन्य ही सगळी मंडळी जोडली मुंडे साहेबांनी भाजपने। त्यांना पळवापळवी करण्याचे धंदे त्या दरम्यान कोणी केले? त्यांना लालूच दाखवण्याचं काम कोणी केलं? मग हे धंदे तुम्ही करायचे आणि युती तोडली म्हणून आमच्यावर फोडायचं? आज उद्धव ठाकरेंची मुलाखत जी आहे, जी संजय राऊत यांनी घेतली होती,
ती आज प्रसारित झाल्यानंतर त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना दिसत आहेत. याच विषयाला घेऊन भाजप नेते आशिष शेलार बोलत होते. पुढे पाहूयात, अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंमध्ये नवी दिल्लीतील निवासस्थानी 2 तास चर्चा झाली. या भेटीनंतर लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं अर्जुन खोतकरांनी स्पष्ट केलं. संकट असेल तर कुणीही सेफ व्हायचा प्रयत्न करतो, तसंच राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शत्रू नसतं असं म्हणत आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. अर्जुन खोतकर आजही शिवसेनेतच आहेत असं दानवेंनी स्पष्ट केलं. दरम्यान खोतकरांवर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. 2 दिवसापूर्वीच मी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा केली होती आणि ते मला फोनवर म्हणाले होते की या रावसाहेब दानव्यांना गाडल्याशिवाय मी राहणार नाही, लोकसभेला मी निवडणूक लढीन आणि रावसाहेब दानव्यांना मी कायमच्या घरी बसवीन. रावसाहेब दानवे यांच्याविषयी त्यांनी जे शब्द आणि जे वक्तव्य माझ्याकडे केलेले आहेत ते त्याचा उच्चार मी ते करणार नाही. मला खात्री आहे अर्जुन खोतकर यांचे गेल्या काही दिवसातील ते शिवसेनेच्या व्यासपीठावरची भाषणं जर तुम्ही ऐकली तर मला अजूनही वाटतं की काहीतरी गैरसमज झाला असावा आणि अर्जुन खोतकर हे शिवसेनेतच आहेत. अजून त्यांनी स्वतः ते जोपर्यंत समोरून सांगत नाही तोपर्यंत खोतकर हे शिवसेनेतच आहेत आणि ते शिवसेना सोडणार नाही. यानंतर बातमी आहे बॉलिवूडमधनं. न्यूड फोटो शूट प्रकरणामध्ये आता अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलिसांनी याविषयीचा गुन्हा जो आहे तो दाखल केला. IPC 292, 293, 509 आणि IT कायदा जो आहे ते कलम लागू करण्यात आलेलं आहे. रणबीरचं न्यूड फोटो प्रकरण चांगलंच गाजलं होतं आणि त्याबद्दल बॉलिवूडच्या वर्तुळात मोठी चर्चा देखील झाली होती आणि आता त्याच्या विरोधात न्यूड फोटो शूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे. IPC 292, 293, 509 आणि IT कायदा जे हे कलम जे आहे त्याच्या विरोधात लावण्यात आलेलं आहे. या कलमांतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे. पुढे बघूयात, महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ठाकरेंना काय वाटतं हे स्पष्ट केलं आहे. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेचं होतं ती पानं उडतात अशा शब्दात शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका करण्यात आली. त्याचबरोबर मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गुंगीत असताना त्यांनी सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. चिंता माझी नाही आहे, शिवसेनेची तर बिलकुल नाही आहे. हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे. ह्याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखाने हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी मोडावी असा हा प्रयत्न केला जातो आहे, ती मला एक चिंता आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतो आहे, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातो आहे, पुन्हा इकडे येतो आहे, ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात. या शिवसेने वाढीमध्ये मग ते प्रबोध नवलकर असतील, मधुकर सरपोतदार असतील, लीलाधर डाके असतील, शरद आचार्य असतील, असे अनेक नेते हे त्या काळामध्ये या झाडाची खऱ्या अर्थाने पालवी होते आणि त्या पालवीमध्ये त्यांच्या छायेमध्ये आमच्यासारखे शिवसैनिक घडले गेले होते. एखाद्याचं काम संपलं म्हणून त्याला उचलून कचऱ्यामध्ये टाकलं हे म्हणणं कितपत योग्य हे मला काही कळालं नाही. त्यांना हेही माहीत नाही, जरी गळालेलं पान असेल, पिकलेलं पान जरी असलं तर त्याचं पुन्हा खत निर्माण करतात आणि त्या खतामध्ये पुन्हा एका बिला अंकुर त्यात रुजतात आणि त्याच्यातून पुन्हा एक झाड उभं राहतं हे त्यांना आतापर्यंत माहीत नाही. आणि काही जण मी असाच राहा म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते. देव पाण्यात बुडून बसले लोक आता पक्ष बुडवायला निघालेत आणि तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा नाही राहत, आपलं काय होणार, तुझं काय होणार. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती, आपला मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख,
शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत होत्या. हे नाही म्हटलं तरी एक मला वेदनादायी एक सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार की जेव्हा आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळायची, नंबर दोनचं पद होतं, पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता, तो विश्वासघात तुम्ही, मी हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल जोरात होती आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात. हे जे त्यांनी स्टेटमेंट दिले हे चुकीचं आहे, हे मी त्याला साक्षी आहे, मी आय विटनेस होतो ह्या सर्व प्रकारामध्ये, म्हणून मला बोलायचा तो अधिकार. गेल्या 1.5 वर्षापासून ह्या गोष्टीवर वारंवार करोनाच्या मधल्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचं आजारपण आहे, निश्चित आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली, मी त्यांचे तुम्हाला फोटो दाखवेल, अभिषेक केला आम्ही की उद्धव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून, परंतु हा जी घटना ही 1.5-2 वर्षापासून चालली होती. उद्धव साहेबाबरोबर 5 मिटिंग ह्या आजारी पडण्यापणाच्या काळात झालेल्या नाहीत. उद्धव साहेबांवर ज्या मिटिंगा झाल्या त्यांना वारंवार जाऊन जे सांगितलं गेलं होतं त्यावेळेला हे सगळं ठरलं गेलं होतं, त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला नकोय. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा, मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई वडील असतात आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे, मला माझ्या आई वडिलांबद्दल आदर आहे, तसं प्रत्येकांना प्रत्येकाच्या आई वडिलांबद्दल आदर असायला पाहिजे. आता गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा झाली, मी माझ्या वडिलांना आजोबांना गुरु मानतो, प्रत्येकाने पितृदेव भव मातृदेव भव देव मानलं पाहिजे, स्वतःच्या आई वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. जर आज माझ्या दुर्दैवाने माझे आई वडील माझ्यासोबत असे नाही आहेत, पण ते नेहमी मी माझ्यामध्ये आहे असं मानतो, पण ज्यांची ज्यांची आई आणि वडील हे सुदैवाने त्यांच्यात आहेत, तर मी म्हणेन असा आशीर्वाद पुन्हा दुसरा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्या, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील काच वरत आहे. एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुखांनी असं कधीच नाही केलं. शिवसेना प्रमुख जरी मोठे इतके मोठे जरी झाले होते तरी त्यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजाला नमस्कार केल्याशिवाय सभेची सुरुवात केली नाही, हे कसं विसरता. म्हणून शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. यापुढे असा उल्लेख करू नका, शिवसेना प्रमुखाला खुजं करण्याचा प्रयत्न करू नका, जी पानं गळालीत ना त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहतो, मनोहर जोशी तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीयेत, कधीही लीलाधर ढाके तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाही. समजा मी मुख्यमंत्री त्यावेळेला यांना केलं असतं, यांनी वेगळं आणखीन काय केलं असतं? कारण यांची भूकच भागत नाही, यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख व्हायचंय, शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात. म्हणजे हे जे आहे ना, ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि ह्याला हावरटपणा म्हणतात. हाव हाव म्हणजे एक दिलं तरी तुझं तेही माझं, माझं तेही माझं, तुझं तेही माझं, ह्याचं तेही माझं, त्याचं तेही माझं, माझं ते माझं, तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं, आता ह्याचंही माझं आणि त्याचंही माझं, इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणाला सीमा नसते. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायची काय गरज नाही, आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू. ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दलचं आमचं असं स्टेटमेंट कधी नव्हतं आणि आम्हाला शिवसेना प्रमुख आमची लायकी आहे की ती शिवसेना प्रमुख बनायची. शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख होते, शिवसेना प्रमुखाची बरोबरी करणारे लोक आहोत. कारण त्यांच्या पायाजवळ जरी आम्हाला त्यांच्या पायाचा आशीर्वाद जर घेता आला आज ना, तर तो आमच्यासाठी मोठा आहे. म्हणून माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिलं वंदन करायला गेले शिवसेना प्रमुखाच्या समाधीवर, हे आमची आमची त्या निष्ठा आहे. तो आम्ही शिवसेना प्रमुखाला कसं विचारू, एक वेळा तुम्हाला विचारू पण शिवसेना प्रमुखाला विचारता येणार नाही. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आता मनसेकडून देखील टीका करण्यात येते. 2.5 वर्ष संपत्ती कमावली, आता सहानुभूती कमवत आहात असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावलाय. नियतीचं चक्र फिरत असतं. आज तुम्ही आजारी असताना आमदार फोडले म्हणता, पण जेव्हा अमित ठाकरे आणि राज ठाकरे आजारी होते तेव्हा तुम्ही मनसेचे नगरसेवक फोडले असा घणाघात देशपांडेंनी केलाय. त्याचबरोबर बाळासाहेब हे सर्वांचे आहेत, कुणा एकट्याचे नाहीत असंही देशपांडे म्हणालेत. अडीच वर्ष झाली संपत्ती कमवून, आता पुढची 2.5 वर्ष सिंपती कमवायची. मला असं वाटतं त्याच्यासाठी ही मुलाखत होती. आपण जर बघितलं तर नियती ही तिचं चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांबरोबर केली आज तीच गोष्ट तुमच्याबरोबर घडते. तुम्ही मनसेचे 6 नगरसेवक फोडलेत, आज तुमचे आमदार फोडले. तुम्ही कधी फोडलेत मनसेचे 6 नगरसेवक? ज्यावेळा अमित ठाकरेंची तब्येत बरी नव्हती, ते एका मोठ्या आजाराशी लढत होते
आणि सन्माननीय राजसाहेब त्यामध्ये व्यस्त होते, त्यावेळेला सहा नगरसेवक खोडायचं पाप तुम्ही केलं, आज तेच गोष्ट तुमच्या बाबतीत घडते. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक म्हटलं जातं की जे कर्म असतं ना त्याची फळं इथेच भोगायची असतात, जे कर्म तुम्ही करता त्याची फळं इथेच भोगायची आहेत आणि ती तुम्ही भोगताय. आता सन्माननीय बाळासाहेबांच्या साठी स्मारकासाठी जेव्हा तुम्ही महापौर बंगला मागितला त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब पूर्ण महाराष्ट्राचे होते ना, मग आता तुमचे एकट्याचे कसे झाले? मुळात सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे आणि विचारावर कोणाचाही मालकी हक्क नसतो. आणि बाळासाहेब तर महाराष्ट्राचे काय देशाचेच नेते होते, मग ते तुमचे एकट्याचे कसे झाले? तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्याचे अर्थ बदलणार का? यानंतर बघूयात नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अतिरिक्त संचालक यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यांच्या टीमकडून सोनियांची चौकशी करण्यात येते. त्यांची ही चौकशी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाते. दरम्यान दिल्लीत काँग्रेसचे सर्व खासदार, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सदस्य आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात येते. दरम्यान सोनिया गांधी यांच्या 10 जनपद या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. याआधी 21 जुलै रोजी सोनियांची तब्बल 3 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्ड जे पेपर होतं जो देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्याची महत्वपूर्ण त्याचा सहभाग राहिला तो काँग्रेसने त्याची सुरुवात केली आणि आज सोनिया गांधी राहुल गांधीवर त्याच पेपरच्या माध्यमातून खोटे आरोप लावून केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार ईडीएचा वापर करून त्यांना त्रास देते आहे आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राच्या या हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि प्रदेश पातळीवर काँग्रेसचे आणि सर्वसामान्य लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. गांधी परिवार से डर है कि वो ही बदलाव ला सकते हैं और इनकी आवाज़ को रोकनी पड़ेगी, पर मुझे पता है मेरा परिवार लोगों के बीच में है, लोगों के साथ है और लोगों के लिए अपना पूरी मेहनत लगन से काम करेगी. और जितने भी आप एजेंसियों को बुलाना चाहोगे आप उनकी आवाज़ बिल्कुल लोगों की आवाज़ बुलंद करेंगे. आक्रोश है, आक्रोश इस बात से भी है, अनावश्यक रूप से पॉलिटिकली टारगेट करते हुए पहले राहुल गांधी जी को 5 दिन तक ईडी ने परेशान किया और अब आज दूसरा दिन है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष को इसी तरह से परेशान करने और इस द्वेष की भावना का विरोध करने के नाते हम अगर अपने राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की समाधि पर जाना चाहते हैं, नमन करना चाहते हैं, तो उसपे भी कौन सा ऐतराज है, उसमें कौन सी लाइन ऑर्डर प्रॉब्लम है? देखिए, जो पार्टी गांधी जी के हत्यारे का समर्थन करती है, जो पार्टी गांधी जी के विचारों में विश्वास नहीं करती, वह पार्टी सत्याग्रह का सम्मान कभी नहीं कर सकती. और इसीलिए जब हम गांधी जी के स्मारक राजघाट पे सत्याग्रह करने की अनुमति मांग रहे हैं तो यह सरकार रोक रही है, क्योंकि इस सरकार का सत्याग्रह में विश्वास नहीं है, गांधी जी के विचारों में विश्वास नहीं है. लेकिन कोई फर्क नहीं पड़ता, हमारा सत्याग्रह जारी रहेगा. सोनिया जी के खिलाफ जो हैरेसमेंट चल रहा है उस हैरेसमेंट के खिलाफ हमारी लड़ाई चलेगी और यह लड़ाई सिर्फ यहां नहीं हो रही है, पूरे देश में लड़ाई हो रही है. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट जाऊयात, भाजपचे नेते प्रवीण दरेकर बोलतात तिथे. उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे कोण डुक्कर म्हणतंय, कोण गद्दार म्हणतंय, मला वाटतं वाटेल त्या अवहेलना या ठिकाणी त्यांनी केलेल्या ज्या योग्य नाहीत. मला वाटतं आता हिंमत आहे ना तुमच्यात, पक्ष बांधा, फिरा, संघटना मजबूत करा, संकट संधी समजून करा ना. तेच उगाळत बसत त्या ठिकाणी बाळासाहेबांची पुण्याई आतापर्यंत आली ना कामी, आता सैनिकांना त्यांच्या पुण्याईचा लाभ घेऊ द्या. आणि बाळासाहेब ही काय कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही आहे ना. मग असं आम्ही जर विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुतळा लावताना
आपण छत्रपतीच्या वंशजांची परवानगी घेता का, घेतली का? उलट पक्ष छत्रपतीचे वंशज असल्याचे पुरावे मागता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। बाळासाहेब सगळ्यांचे होते, ते राष्ट्रपुरुष आहेत, ते लोकनेते आहेत, ते सगळ्यांचे आहेत, त्याच्यावर खाजगी मालमत्ता असू शकत नाही, होऊ शकत नाही। रोहितजी, ह्याला जोडून एक प्रश्न आहे, प्रत्येक त्या मुलाखत असो या भाषणामध्ये ते म्हणतात की माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका, वडील चोरतात कशाला, असं देखील ते वारंवार म्हणतात। मग आतापर्यंत तुम्ही छत्रपती चोरले का? इतर महापुरुषांचे फोटो तुम्ही कार्यक्रमांमध्ये लावतात, मग चोरीचा तुमच्यावर आरोप करायचा का? एक वेगळा प्रश्न, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांना आता ते पद हवंय, पक्षप्रमुखांचं पद हवंय, मात्र या सगळ्या मागे म्हणजे विचार म्हणून पद ज्या पद्धतीने चर्चा होते याबद्दल काय म्हणते? नाही, मला वाटतं कधीच एकनाथ शिंदे साहेब अशा प्रकारच्या पदाच्या मागे लागणारे व्यक्तिमत्व नाहीत, लागणार नाहीत, त्यांना अपेक्षा कारण नाही। प्रश्न पदापेक्षा शिवसेना प्रमुख हा एक विचार होता, एका वैचारिक भूमिकेचं ते नेतृत्व होतं। आता अनेक पक्षाचे प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, प्रमुख असतात, कोण त्यांची आठवण काढतं का, कोण त्यांना किंमत देतं का? त्यामुळे बाळासाहेबांचा तो विचार होता, हिंदुत्वाचा होता, चांगला विचार होता, त्या विचाराचं प्रतीक होतं। आणि ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांनी त्या विचाराला मुठमाती दिली, विरोधी विचाराच्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून बसले, तिथपासून हे सुरू झालं। आणि म्हणून त्या विचारांचं नेतृत्व शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंडळीने घेतलं, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तो विचार त्यांच्याकडे आला। म्हणून आज 50 पैकी 40 आमदार या ठिकाणी जातात, याचा अर्थ काय? याला फुटीरता कसं म्हणाल? हे तुम्ही विचाराशी प्रतारणा केलीत, त्याचं दिलेलं उत्तर होतं की आम्ही विचारासाठी वाटेल तो त्याग करू, वाटेल तो त्रास करू, परंतु बाळासाहेबांचा विचार मरू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे। पक्षप्रमुखाचं पद आलं कुठे? परंजी, या सगळ्या दरम्यान आता जी लोक गेली, म्हणजे 40 आमदार गेले, अजून बरीच म्हणजे फक्त आमदारच नाही तर बरेच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, हे दररोज शिंदे गटाला येऊन मिळत आहे। हा गेलेला सगळाच कचरा आहे, हा गेलेला सगळाच कुठेतरी घाण निघून गेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी पटत आहेत, कारण ही लोक जनतेतनं निवडून आली आहेत, शिवसैनिकांनीच त्यांना निवडून दिली। कसं आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, आपल्याकडे असेपर्यंत ते गोड होते। शिंदेसारखा ग्राउंडचा नेता नव्हता, शिंदेचं कौतुकाची भाषणं काढा उद्धवजी ठाकरे साहेबांची, की दिघे साहेबांनंतर शिंदे साहेबांनी जी भूमिका सांभाळली, पक्ष राज्यात सांभाळला, सरकार म्हणून कार्यकर्त्यांना ताकद दिली, याविषयी उद्धवजींची वक्तव्य ऐका। आणि आता तुम्ही त्या ठिकाणी विचार टिकवू शकला नाहीत आणि ते बाजूला होऊन विचार नेत आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला कशाला पोटात दुखायला पाहिजे? मला वाटतं मोठ्या मनानं तो विचार आता ताकदीनं त्या ठिकाणी ते नेलाय वाढवत आहेत, तुम्ही समर्थन केलं पाहिजे। या सगळ्या दरम्यान केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या देखील मला त्रास देत आहेत, माझ्या कुटुंबियांना त्रास देत आहेत। जाहीर भाषणात देखील एक उद्धव ठाकरे बोलले होते की त्यांना कशाला मला अटक कर। एक लक्षात ठेवा, कुठली यंत्रणा उगाच कोणाला त्रास देत नाही। आपलं संविधान, आपला कायदा, लोकशाही प्रचंड मजबूत आहे, न्यायव्यवस्था आहे। आणि जर कुठल्याही गोष्टीत आपलं काही कर नसेल तर डर असायचं कारण काही? न्यायव्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी न्याय देते ना। परंतु आपण त्या ठिकाणी जर काही चुकी करणार असो, काही गैरव्यवहार असतील, तशा प्रकारचं काही संदर्भ असतील, तर त्या त्या तपास यंत्रणा करतात तपासणार, त्यासाठीच तर ते आहेत। छत्रपतींचा परत एकदा प्रश्न विचारते की ज्यावेळी राज्यसभा निवडणुकीचा सगळा गोंधळ सुरू होता, आता मोठी बातमी आहे, दारूबंदी असलेल्या गुजरातमधून बोटाद जिल्ह्यातील रोजित गावामध्ये दारू प्यायल्यानंतर तब्बल 25 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय। ही धक्कादायक घटना समोर आली आहे,
तर 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विषारी दारू सेवन केल्याने बोटाद जिल्ह्यातील रोजित गावात सर्वाधिक 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात गावठी दारू बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच या गावठी दारूच्या गुत्त्याला मिथेनॉल पुरवणाऱ्या व्यक्तीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता गुजरात सरकारनं SIT स्थापना केली आहे. पिछले रात 11 बजे से लेकर सुबह 6 बजे तक करीबन 12 दर्दी को सिविल अस्पताल में लेके आए गए. वो सारे दंदुगा के आसपास के गांव के लोग हैं. खराड़ है, उच्चड़ी है एंड अकरू गांव है. ये 3 गांव से सारे लोग इधर आए हुए हैं. 6 लोग हैं जिसमें थोड़ा सा एसिडोसिस देखा गया था, इसीलिए उनको एक डोज वो मतलब फर्स्ट एक डायलिसिस किया गया है. बातमी राज्यातनं पिंपरी चिंचवडमध्ये हॉटेल चालक आणि बाऊन्सर्सकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जीवाच्या भीतीनं या तरुणानं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच खाली पडल्यानं डोकं फुटून या तरुणाचा मृत्यू झाला. वाकड परिसरातील द बार हिट हिस्ट हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे. हॉटेल मालक बाऊन्सर्स 5 जणांना अटक केल्याची माहिती जी आहे ती वाकड पोलिसांनी दिली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, नेमकं हे प्रकरण काय? विशाल, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. खरं तर एवढ्या रात्रीपर्यंत या शहरातले हॉटेल सुरू राहतात यावर शंका उपस्थित केली जाते. आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली, म्हणजे 5 ते 7 लोक, ज्यामध्ये हॉटेल मालक होता, मॅनेजर होता, बाऊन्सर होते आणि इतर DJ जे चालवणारे ते व्यक्ती होते, अशा 7 ते 8 लोकांनी मिळून एका 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. त्याला एवढी मारहाण केली की तो जीवाच्या आकांताने पळत होता. त्याला रस्ता सापडल्यानं हॉटेलच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून स्वतःला खाली झोकून दिलं, खाली उडी मारली आणि त्या दरम्यान त्याचं डोकं फुटलं आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या संदर्भामध्ये 5 जणांना, अनुराग गोळे जो हॉटेलचा मालक आहे आणि इतर जे त्याचे साथीदार आहे मारहाण करणारे, त्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पोलीस या संदर्भामध्ये माहिती देत असताना CCTV जे दृश्य दिसतात त्या संदर्भातली माहिती देत नाहीयेत. नक्की 7 ते 8 जणांनी मिळून मारलं का आणखी त्यापेक्षा अधिक लोक होती यांनी स्वतः उडी मारली, जो मयत आहे का त्याला फेकून देण्यात आलं, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी बाऊन्सर जे आहेत, ज्यांनी मारहाण केलेली आहेत, त्यांनी जर त्याला थांबून ठेवलं असतं कायदा हातात घेण्याऐवजी, तर चाललं असतं का, असंही एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या सगळ्यांच्या मागे कोणी इतर आहे का, हे हॉटेल नेमकं कोणाचं आहे, कोणी मोठा व्यक्ती आहे का, या दृष्टीने सुद्धा तपास होणं गरजेचं असल्याची आता मागणी होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जो उच्चभ्रू भाग आहे, हिंजवडी, जिथे ITNs नेहमी जात असतात, अशा ठिकाणचं हे अत्यंत मोठं हॉटेल आहे आणि त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. 21 वर्षीय तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल. मारहाण प्रकरणी या प्रकरणामध्ये आपण बघतोय 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. हॉटेलचा मालक, मॅनेजर आणि त्याचबरोबर बाऊन्सर्स आणि DJ ऑपरेट करणारा तिथला एक व्यक्ती होता, तो देखील या मारहाणीत सहभागी होता, सामील होता, ज्याने एका तरुणाला जबरदस्त मारहाण करण्यात आली. जे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आलेलं आहे त्यातनं खरं तर कळू शकेल की किती जण या तरुणाला मारहाण करत होते. बरं, रस्ता सापडल्याने जीवाच्या आकांताने हा तरुण हॉटेलमध्ये पळत होता आणि शेवटी नाईलाजाने त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरनं खाली उडी मारली आणि डोक्यावरती आपटून या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. पुढे बघूयात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ED चौकशीवरून राजकारण तापत चाललंय. देशभरात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन सुरू आहे आणि अशातच दिल्लीत राहुल गांधी यांनीही आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बसमध्ये बसून नेल्याची देखील माहिती आहे. मोठी बातमी बघतोय आपण आता या क्षणाची. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ED चौकशीवरून राजकारण तापलंय. देशभरात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन सुरू आहे आणि अशातच दिल्लीत राहुल गांधी यांनीही आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बसमध्ये बसून त्यांना नेण्यात आल्याचं कळतंय. त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पण आता या सगळ्या चौकशीविरोधात पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस, म्हणजे यापूर्वी राहुल गांधींची ज्यावेळी चौकशी झाली होती तेव्हाही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते, पण त्याच्या तुलनेत गेल्यावेळी जेव्हा
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची चौकशी करण्याकरता म्हणून त्यांना बोलवण्यात आलं, समज बजवण्यात आलं, तेव्हा मात्र देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं होतं आणि आताही तीच परिस्थिती दिसते. जाऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आज पुन्हा एकदा चौकशी संबंध आणि सोनिया गांधी जे आहेत ते रवाना झालेले आहेत, काँग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना बघायला मिळत आहेत का? बरोबर, ज्या पद्धतीने बघितलं आपण, तर एक महत्वाचं म्हणजे आता राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. खातून जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतर आणि इतर परिसरामध्ये, त्यामध्ये मोठं आंदोलनाच्या मुद्द्यावरती, ईडीच्या मुद्द्यावरती सोनिया गांधींनी ज्या पद्धतीने आज त्यांच्या चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना इकडेकडे काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे आंदोलन करत आहे, आंदोलन करत असताना राहुल गांधी देखील आंदोलन करत होते. त्याच मुद्द्यावरती ईडी पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं आहे. एक प्रकारे आतापर्यंत जर बघितलं आपण, आता सगळे नेते खास करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इतर नेत्यांना ताब्यात घेतल्या जात होतं, पण आता पहिल्यांदा राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यामुळे आता काँग्रेसचे नेते कशा पद्धतीने रिप्लाय करतात किंवा कशा पद्धतीने उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर दिल्लीपासून आपण पाहिलं, देशभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन जे ते पेटवलेलं आहे, आंदोलन केलं जात आहे. सोनिया गांधींना परत पुन्हा एकदा चौकशी करता दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले. गेल्याही वेळी आपण बघितलं, ज्यावेळी सोनिया गांधी चौकशी करता जात होत्या तेव्हा देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि आजही ठिकठिकाणी हे आंदोलन जे ते केलं जाते. काही ठिकाणी तर ही दृश्य आपण बघतोय, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाली बसून घेतलेले ठिय्या आंदोलन केलं जाते, घोषणाबाजी केली जाते. चौकशी यंत्रणांचा केंद्राकडनं गैरवापर केला जातोय हा आरोप वारंवार करण्यात येतोय. आणि ते बघूयात या सगळ्या विषयाला घेऊन नेमकं काय उत्तर दिलं जाते. पण राहुल गांधींची दृश्य आपण बघतोय, राहुल गांधींनी देखील पक्षप्रमुखांना अशा प्रकारे चौकशीला बोलवलं जाणं किंवा चौकशी यंत्रणांचा गैरवापर या मुद्द्याला घेऊन भाष्य केलेलं आहे आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या बोलण्याने अधिक परिस्थिती चिघळू शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा सगळ्या अनेक वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरत त्यांना बसमध्ये बसून नेण्यात आल्याचं कळतंय. पुढे पाहूयात, हार्बर रेल्वेची वाहतूक जी ती विस्कळीत झाली आहे. CSMT स्थानकामध्ये लोकलचा एक डबा जो आहे तो रुळावरनं घसरला. CSMT स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा लोकलचा डबा ट्रॅकवरनं घसरला, यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या रुळावरून घसरलेला डबा पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. CSMT स्थानकावरती पनवेलच्या दिशेनं जाणारी लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरलेला आहे. आता हा डबा बाजूला करण्याचं काम जे आहे हे रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र काहीसा परिणाम जो आहे हा रेल्वे वाहतुकीवर सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाला होता. आता युद्धपातळीवर काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ज्या वेळेला ही ट्रेन साधारणतः 9:30 दरम्यान पनवेलच्या दिशेनं जात होती त्याच वेळेला ट्रेन काहीशी मागे गेली आणि त्यानंतर एक डब्याची चाकं जी आहेत ही रुळावरून घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता हेच सगळं काम पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडनं जे आहेत हे काम केलं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाचे सगळे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ही घटना जी आहे ही घडलेली आपण पाहतोय. खरं तर ही नेमकी ट्रेन का कोणत्या कारणामुळे रुळावरून घसरली याची कारणं जी आहेत ती आता तपासली जातील. मात्र सद्यस्थितीला ही जी चाकं रुळावरनं घसरलेली आहेत ही चाकं पुन्हा एकदा ही रेल्वे पूर्वपदावरती आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की या ठिकाणी रेल्वेचे सगळेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जी वाहतूक रेल्वेची होत होती ही आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि काहीसा परिणाम जो आहे हा रेल्वे वाहतुकीवरती होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्थानकांवरती लोकल ट्रेन सुद्धा जी आहेत ज्या सेंट्रल लाईनच्या लोकल ट्रेन आहेत या काहीशा उशिरा येताना पाहायला मिळत आहेत आणि हार्बर लाईनवरती याचा अधिक परिणाम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीतच जी लोकल ट्रेनचे जे डबे रुळावरनं घसरलेले आहेत हे आता पूर्वपदावरती आणण्याचे पूर्णपणे प्रयत्न जे आहेत हे रेल्वे प्रशासनाकडनं करताना आपण दृश्यांमध्ये पाहतोय. जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल पाटील, विजिटिंग लोकमत, मुंबई. पुढे पोहोचत, पंचवटी एक्सप्रेसच्या AC बोगीत पाणी गळती झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांना डोक्यावर चक्क छत्री धरून प्रवास करावा लागलाय. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या AC बोगीतील पाणी गळतीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. पंचवटी एक्सप्रेसमधील सीट
टू या बोगी एसी बोगीतील इलेक्ट्रिकल डक्टमधून थेट प्रवाशांच्या अंगावर पाणी पडते आणि या बोगीची दुरुस्ती करावी अशी मागणी जी आहे ती प्रवाशी करतात. पंचवटी एक्सप्रेस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मनमाडपासून थेट मुंबईपर्यंत येणाऱ्या चाकरमान्यांची ही अत्यंत सोयीची गाडी आहे. तर ह्याच गाडीमध्ये या गाडीमधल्या एसी बोगीमध्ये C2 नावाची एसी बोगी आहे, थेट डोक्यावरती पाणी पडतं. एसी डक्टमधनं हे पाणी जे आहे ते प्रवाशांच्या डोक्यावरती पडते आणि शेवटी या प्रवाशांना छत्री डोक्यावरती घेऊन बसावं लागलंय. साधारण 3 ते 3.5 तासांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास या गाडीतनं मनमाडपासून चाकरमानी मुंबईपर्यंत करत असतात, पुन्हा परतीचा प्रवास संध्याकाळी मुंबईपासून मनमाडपर्यंत करता त्या गाडीमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचा आपण बघतोय. याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, नाशिककरांसाठी मनमाडवासियांसाठी म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी लोकांसाठी अत्यंत सोयीची गाडी आहे आणि त्या गाडीतल्याच एसी बोगीत जर हा प्रकार घडत असेल तर मग इतर सामान्य बोगींचा काय हा प्रश्न उपस्थित होतो. खरं तर विशाल, नाशिक पंचवटी जी आहे ती फक्त नाशिक किंवा मनमाडकरांसाठी नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील चाकरमान्यांसाठी एक महत्वाची गाडी आहे जी मुंबईसाठी कनेक्ट आहे आणि ज्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं रोज चाकरमाने जे आहेत ते मुंबईला आपल्या कामाच्या निमित्तानं जात असतात. मात्र याच पंचवटी एक्सप्रेसची ही दुर्दैवी अवस्था झालेली आहे, त्यामुळे प्रचंड नाराजी जी आहे ती प्रवाशांमधून व्यक्त केली जाते. मासिक पास काढले जातात, दररोज देखील हे लोक पैसे भरून या रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र अशा प्रकारे रेल्वेचे डबे जे आहेत ते गळत असल्यामुळे रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना छत्र घेऊन बसावं लागतंय. रस्त्यावर ज्या प्रकारे नागरिकांना छत्र घेऊन बसावं लागतंय तसंच या गाडीमध्ये प्रवास करताना छत्र घेऊन प्रवास करावा लागतंय. ही दुर्दैवी वेळ जी आहे ती या पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आलेली आहे. विशेष म्हणजे C2 एका बोगीमध्ये हा सगळा प्रकार घडतोय आणि 1 नव्हे 2 नव्हे तर 3-4 बोग्यांमध्ये सर्रासपणे अशा प्रकारची गळती होती. या प्रकरणात अनेकदा तक्रार करण्यात आल्या, मात्र त्यानंतर देखील ही दुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे यानंतर थेट जाऊयात. राहुल गांधी बोलत आहेत तिथे. आज सोनिया गांधींना ईडीच्या वतीने दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेले आहे, चौकशी करता म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि सोनिया गांधी देखील या समन्सनुसार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्याचं कळतंय. पण या सगळ्या विरोधात गेल्या वेळी ही काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आक्रमक झाले होते, ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आणि आज देखील नवी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनात खुद्द राहुल गांधी देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांबरोबर या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करताना दिसले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर बघूया टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आता आणखीन एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. बहुप्रतीक्षित 5G स्पेक्ट्रमच्या 9 frequency बँडच्या लिलावाला आजपासून सुरुवात होते आणि या लिलावासाठी एअरटेल, अदानी डेटा, जिओ, वोडाफोन, आयडिया सारख्या कंपन्या शर्यतीत आहेत. भारतात 5G सेवा सुरू झाल्यानंतर मोबाईल सेवेचा वेग वाढणार आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरू या 4 ठिकाणी 5G पायलट चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत 5G सेवा देशात सुरू होईल अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे. देशात 5G सेवा सुरू झाल्यानं हायस्पीड इंटरनेट सेवा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.